बहुचर्चित कोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आशा घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाहूयात सविस्तर वृत्त. कोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शेतकरी कामगार पक्षाच्या मावळत्या सरपंच ताईबाई पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेकरिता शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. मात्र विरोधकांकडून कोणीही उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली आणि उपसरपंचपदी शेकापच्या सदस्य आशा घरत यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतची घोषणा करताच उपस्थितांनी नवनिर्वाचित उपसरपंच आशा घरत यांचं अभिनंदन केलं. या विजयानंतर आपली प्रतिक्रिया देताना अशोक घरत आणि आशा घरत यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे आभार मानले. आज कोण ग्रामपंचायत मध्ये उपसरपंचपदाची जी निवड झाली त्या निवडीमध्ये माझ्या मिसेस सौ आशा अशोक घरत हिने उमेदवारी अर्ज भरला होता उपसरपंचपदाचा. तर ग्रामपंचायतीच्या कोणीही सदस्यांनी, सन्मान्य सदस्यांनी कोणीही अर्ज विरोधात भरला नाही. बिनविरोध निवडून होऊन माझी सौभाग्यवती सौ आशा अशोक घरत ही बिनविरोध निवडून आली आहे. मी गुरुग्राम पंचायतच्या सर्व सदस्यांचं, सरपंचांचं, ग्रामसेवकांचं, कोण गावच्या सर्वांचं आभार मानतो मी. आज आपण सर्वांनी मला उपसरपंच म्हणून निवडून दिल्याबद्दल सर्वांची तुमची आभारी आणि ऋणी आहे. यावेळी सरपंच निलेश म्हात्रे, मावळत्या सरपंच ताईबाई पाटील, माजी सरपंच विठ्ठल गाताडे, बाळकृष्ण पाटील, अशोक म्हात्रे, दीपक म्हात्रे, जगदीश घरत, बाळाराम शिसवे, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष अतुल घरत, जितेश शिसवे इत्यादींसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.